जागरूक नागरिक फाउंडेशन 2016 पासून सातत्याने नागरिकांच्या प्रश्नावरती आवाज उठवत आलेली आहे। 2016 साली 2 ऑक्टोबर 2016 साली पहिल्यांदा आम्ही महापालिकेसमोरच एक आंदोलन केलं होतं। 15 ऑगस्ट 2017 आम्ही शिवाजी चौकामध्ये आम्ही एक चक्री उपोषण केलं होतं आणि 2018 आम्ही 6 जणांनी मिळून कल्याण पश्चिमेला 3 जणं आणि कल्याण पूर्वेला 3 जणं असे आम्ही 6 जणांनी आमरण उपोषण केलं होतं। त्या आमरण उपोषणाची सांगता तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती। रात्री 2:30 आमचं उपोषण सोडवताना त्यांनी काय आश्वासनं दिली आणि प्रशासन प्रमुख म्हणून गोविंद बोडके यांच्याशी आमची चर्चा घडवून आणली होती। त्यावेळेला सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यावेळेला हजर होते आणि काही प्रश्नांवरती तातडीने कालमर्यादेमध्ये उपाययोजना करणार म्हणून त्याला सांगण्यात आलं होतं। त्याच्यावरती कोणती उपाययोजना झालेली नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही कोविड लागल्यामुळे आम्ही त्याच्यावरती कोणतेही कामगिरी केली नव्हती, पण त्याच्यावरती पत्रव्यवहार सातत्याने चालू होता आणि आता कोविड गेला त्याच्याने पत्रव्यवहाराला काही दाद देईनात म्हणून आम्ही महापालिका आयुक्तांची भेट मागितली। महापालिका आयुक्तांची भेट मागितल्यानंतर महिना होऊन गेल्यानंतर त्यांनी भेट दिली नाही किंवा कोणती वेळही दिली नाही। आम्ही लेखी पत्र देऊन सुद्धा त्याला कोणता रिस्पॉन्स दिला नाही म्हणून शेवटी आज आंदोलनाची वेळ आली आहे। ह्याच्यामध्ये नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, विशेषतः म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा संपूर्ण कचरा कल्याण आधारवाडी डम्पिंगला येतो आहे। महापालिका खोटं बोलते सातत्याने की आम्ही डम्पिंग कल्याण डम्पिंग बंद केलं, पण कल्याण डम्पिंगवरती अजूनही ओला आणि सुका कचरा एकत्रितपणा तिकडे जातो आहे, त्याची अजूनपर्यंत कोणती सोडवणूक झालेली नाही आहे। जागरूक नागरिक संघटनेने जवळजवळ 70 दिवस त्याच्यावरती काम केलं त्या प्रोजेक्टवरती, त्याच्याही पलीकडे जाऊन महापालिकेला जेवढी मदत करायची तेवढी सगळी मदत केली। वेस्ट डिकम्पोजर म्हणून आम्ही त्याच्यात काही सोल्युशन पण यांना दिलं जे फुकट होतं। महापालिकेला फुकट दिलेले उपाययोजना घ्यायची नाही आहे। रस्त्यांची अवस्था बिकट आहे महापालिका परिक्षेत्रातल्या रस्त्यांची, जे आत्ता काँक्रीटीकरण झालेले रस्ते जे दिसत आहेत ते संपूर्णपणे MSRDCच्या मालकीचे, राज्य शासनाच्या मालकीचे अंतर्गत रस्ते जे आहेत त्याची अवस्था अतिशय बिकट आहे। पाण्याचा प्रश्न जटिल आहे। पाण्याच्या प्रश्नावरती असं आहे की असमान वाटप होतं आहे। पाणी 300 दहा मिळते आपण कलेक्ट करूनसुद्धा नागरिकांना कोणत्याही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही आहे। देशमुख होमसारख्या ठिकाणी आमच्या वंदना सोनोनामच्या सहकारी तिथे उपोषण करतात, त्यासाठी त्यांनी 2 वेळा उपोषण केलं, आंदोलन केलं, त्यातनंही काही मार्ग निघालेला नाही आहे। तसंच आग्यार कमिशन रिपोर्टमध्ये 72 महापालिका अधिकाऱ्यांवरती कारवाई घेण्याचं लेखी सूचना लेखी आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महापालिकेला दिले, त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाही आहे। 11 IAS ऑफिसरवरती कारवाई झालेली नाही आहे। या सगळ्या प्रश्नांवरती किंवा टॅक्स महापालिकेचा टॅक्स जो अतोनात येतो आहे आणि बिल्डरांना आणि विकासकांना मात्र रेडी रेकनर कमी करून 64% सवलत दिले, एकदा रेडी रेकनर कमी केला की मालमत्ता करातसुद्धा कमी यायला पाहिजे तशी आलेली नाही आहे। या सर्व प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करतो आहे। आता प्रशासनाने याच्यावरती पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करावी, कालबद्ध कार्यक्रम आखावा प्रत्येक याच्यावरती आणि त्याच्यावरती कालबद्ध कार्यक्रम आखून त्याच्यावरती उपाययोजना करावी। त्यांनी जर उपाययोजना केली नाही तर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करणार। अजून सबस्क्राईब केलं नाही मग लगेचच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या शहरातील घडामोडी। लवकरच सबस्क्राईब करा जिल्हा वार्ता।